निकाय चुनाव में ओबीसी को 27 फीसदी आरक्षण देने के मुद्दे पर महाराष्ट्र सरकार को सुप्रीम कोर्ट में झटका लगा है। सुप्रीम कोर्ट ने स्थानीय निकाय चुनाव में ओबीसी उम्मीदवारों के लिए 27% आरक्षण पर रोक लगा दी है। कोर्ट ने महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग को चुनाव में 27% आरक्षण के साथ आगे न बढ़ने को कहा है। इस मामले में भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया में कहा कि इसमें राज्य सरकार ही जिम्मेदार है। राज्य सरकारच्या बोलघवळेपणामुळे राज्य सरकारच्या मंत्र्याच्या बोलघवळेपणामुळे आणि हेकेकोरपणामुळे ओबीसी आरक्षण गेला आहे। ऑलरेडी 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा डेटा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। राज्य सरकारने पार पाडावी, ट्रिपल टेस्ट करावी, ओबीसी आयोग नेमावा। ओबीसी आयोग नेमला, त्याच्या सदस्यांनी राजीनामा दिला, कारण 435 कोटी मागितले, सरकारने दिले नाही। आणि या सरकारने 10 मिनिट टाइमपास केला आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा चिडून राज्य सरकारची याचिका फेटाळली। केंद्राकडे वारंवार बोट दाखवत राहिले। केंद्रामध्ये ऑलरेडी मनमोहन सिंग सरकारने पृथ्वीराज चव्हाण सरकारला कळवलं होतं की तेव्हाचा 2011 डेटा हा सदोष आहे, तो वापरता येणार नाही, तो राजकीय आरक्षणाकरता वापरता येणार नाही, असं ऑलरेडी केंद्राने कळवलं होतं। पण या सरकारला राजकारण करायचं होतं, ओबीसीला न्याय द्यायचा नव्हता। आत्ताही जसं वडेट्टीवार बोलले, महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार करतो, मग 4 मार्च 2021 आतापर्यंत का वाट बघितली, का डेटा तयार केला नाही? महिन्याभराच्या आतमध्ये डेटा तयार करीत तुम्ही घोषणा केली होती, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार होतो। यांनी जो अध्यादेश काढला तो डेटा तयार करून काढला नाही, यांनी अध्यादेश काढला तो चुकीचा काढला, आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने फेटाळला। आजही सुप्रीम कोर्टाने का केस फेटाळली हे सरकार सांगू शकलं नाही। आम्ही महिन्याभरात डेटा तयार करतो की 1.5 महिन्यात डेटा तयार करतो, ऑलरेडी डेटा स्थानिक स्वराज्य संस्थांनी या तयार करण्याकरता महिन्याभराच्या वर लागत नाही आहे। आणि त्यामुळं हे सरकार मधले वरिष्ठ लोक झारीचे शुक्राचार्य ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या भांडणामध्ये ओबीसी आरक्षण गेला असं मला वाटतं। या सरकारमध्ये हेकेकोरपणा, या सरकारमध्ये बोलघवळेपणा, या सरकारमध्ये केंद्रावर बोट टाकून राज्य सरकारला भेटी, जर राज्य सरकारने काहीच न करणे यामुळे ओबीसी आरक्षण गेला आहे।